नमस्कार मी प्राध्यापक दत्तात्रय कुंभार संस्थापक राजेकर अकॅडमी पोलीस भरती 2020 विषयी आपल्याला संपूर्ण माहिती देणार आहे. आमचे चॅनल आपण सबस्क्राइब केल्याबद्दल धन्यवाद. शेजारी दिसणारे बेल आयकॉन आपण हिट करावे आणि गरजू विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी हे चॅनल आपण शेअर करावं अशी विनंती. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. अपनेकडे हौसला पाहिजे हे लक्षात घ्या. आपल्याकडे हौसला पाहिजे, आपल्याकडे ध्येय पाहिजे आणि जिद्द पाहिजे. ही जिद्द जर आपल्याकडे असेल तर आपण यशाला गवसणी घालू शकतो. आज अशी परिस्थिती आहे की यश तुमच्याकडे येऊन तुमच्या गळ्यामध्ये माळ घालणार नाही. आपणाला यश हे खेचून आणावं लागेल. आज 12,538 जागा निघालेल्या आहेत. आपण धरूया पहिली जागा ही माझी आहे आणि उरलेल्या 12,537 जागा इतर लोकांची आहेत. अशा मिळून एकूण 12,538 पदांची भरती होणार आहे. या भरतीमध्ये पहिला क्रमांक माझाच असेल. हा पहिला क्रमांक आपण मिळवण्यासाठी किंवा महाराष्ट्र पोलीसची भरती मिळवण्यासाठी आपण जीवापाड प्रयत्न करायला हवे आहेत. यासाठी शैक्षणिकरता फक्त 12वी उत्तीर्ण आहे हे लक्षात घ्या. शैक्षणिकरता फक्त 12वी उत्तीर्ण आहे. कोरोना महामारीमुळे आज ज्या मुलांची 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर वय कमी थोडीशी कमी होती, परंतु आता ते सर्वजण 18 वर्षे पूर्ण करतील आणि या भरतीसाठी प्रयत्न करतील. आपण एक लक्षात ठेवायचं की अभी नहीं तो कभी नहीं, करेंगे या मरेंगे नहीं मारोंगे, करेंगे या मारोंगे, हे लक्षात घ्यायचं आपण. आणि ही भरती आपण या पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी व्हायचं. आमचे कितीतरी विद्यार्थी फक्त वयाच्या 18 वर्षे 6 महिने 18 वर्षे 3 वर्षे असताना पोलीस भरती होण्यामध्ये यशस्वी झाले. या वर्षी आपल्याला सुवर्ण संधी असा मिळालेली की ती पुन्हा आयुष्यामध्ये कधीच येणार नाही. आपण थोडंसं बाकीच्या सर्व बाकीच्या गोष्टी बाजून ठेवूया आणि पूर्णपणे पोलीस भरतीवर लक्ष केंद्रित करूया. आज पोलीस भरतीसाठी फक्त 12वी पास विद्यार्थीच येत नाही तर ग्रॅज्युएट विद्यार्थी, पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी, इंजिनियर्स विद्यार्थी, इवन काही जे व्यावसायिक शिक्षण घेतले BBA MBA असे विद्यार्थी या भरतीसाठी प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी 1 ते 2 विद्यार्थी असे होते की ज्यांची LLB झाली आहे, परंतु ते सुद्धा पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत होते. कारण आज पोलीस भरती होणाऱ्या उमेदवारांना सक्षम पगार आणि वर्दी मिळते. ह्या वर्दीला सर्व समाजामध्ये, सर्व याच्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व मान आहे हे लक्षात घे. मान तुम्ही 1,000 लोकांच्यामध्ये एकट्याने जर वर्दी घातली असेल तर गणवेशधारी पोलीस हा ओळखून येतो. आज आपण बघितलं की कोविड योद्धा म्हणून फक्त पोलिसांना जास्त मान आहे. आपण त्याच्यामध्ये भरती व्हायचं. आपण भरती झाल्यानंतर एक सक्षम पगार आणि आपल्या हातामध्ये खूप अधिकार मिळतील. ज्या अधिकारांचा वापर करून आपण सर्वसामान्य लोकांना न्याय देऊ शकतो आणि हा न्याय देण्यासाठी आपण सर्वसामान्य लोकांनी याच्यामध्ये भरती व्हायचं. आपल्या आई वडिलांचं सर्वात आता सर्वात शेवटचं स्वप्न आहे. ते म्हणत नाहीत की बाळा तू पंतप्रधान हो, तू राष्ट्रपती हो, तू मुख्यमंत्री हो, तू कलेक्टर हो, तू जिल्हा पोलीस म्हणून हो, तू फक्त म्हणतात आता कॉन्स्टेबल हो, कॉन्स्टेबल. आणि आज आपण जर कॉन्स्टेबल पदाची फक्त ही पदवी मिळाली तर भविष्यामध्ये आपल्या 2-3 वर्षामध्ये PSI होता येऊ शकतं, PI होता येऊ शकतं, DYSP होता शकतं, SP होता येऊ शकतं, कमिशनर होता येऊ शकतं. आणि इवन जर आपण आज ध्येय धरलं तर आपण भविष्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्य प्रमुख पोलीस अधिकारी सुद्धा आपण होऊ शकतो. आणि त्यासाठी आपण आतोनात कष्ट केले पाहिजेत. हे येणारे 4 ते 5 महिने आता अत्यंत महत्वाचे. कोरोनाचा जरी आता इफेक्ट असेल पण या इफेक्टला हे करून, कारण आज आपण बघितलं ST ड्रायव्हर असतील, जे कर्मचारी असतील, सरकारी कर्मचारी असतील, सैनिक असतील किंवा इतर जे महत्वाच्या कार्यामध्ये देशामध्ये सर्व लोक एकजुटीनं कोरोनाला वाचवत चुकवत एक ध्येय आपलं गाठलं. आपण सुद्धा या कोरोनाला वाचवत चुकवत हे आपलं ध्येय गाठायचं आणि या पदासाठी फक्त 12वी उत्तीर्ण निवडीचा हार हे लक्षात घ्या. टक्केवारीची अट नाही, कोणत्या साईडची अट नाही, 12वी उत्तीर्ण पद झालं, टक्केवारीची अट नाही. आणि फक्त शारीरिक पात्र पुरुषांसाठी उंचाई 165 सेंटीमीटर आणि महिलांसाठी उंचाई 155 सेंटीमीटर हे अत्यंत महत्वाचं आहे. 1 मिलीमीटर सुद्धा उंची कमी चालत नाही, जास्त असेल तर चालते. आणि वजन हे उंची प्रमाणात आपला असायला हवं. या भरतीसाठी लेखी परीक्षा आणि मैदानी परीक्षा या दोन प्रकारे भरती घेतल्या जातात. यावर्षी त्यांचं नियोजन थोडंसं वेगळं होत आहे. ही मैदानी चाचणी 50 मार्काची घ्यावी का 100 मार्काची घ्यावं असं थोडंसं आहे. आपण असं गृहित धरूया की आपली 200 मार्काची परीक्षा होणार आहे. कारण आपण नेहमी आपण 4थीपासून आणि 10वीपर्यंत एक म्हण आपण वाचले की सशाच्या शिकारीला जाताना वाघाचं साहित्य बरोबर पाहिजे. आपल्याला 12 लाख विद्यार्थ्यांच्या मधून तडफडून
जिद्दीनं एक जागा आपल्याला जिंकायची आहे. आपण 200 मार्काची तयारी करायची, झाली परीक्षा 150 मार्काची तर 150 मार्काची, नसेल तर 200 तर 200. आपण त्या पद्धतीनं वाघ आला तरी आपलं वाघाला पण वाघवा म्हणलं तरी खाणार आहे आणि वाघ म्हणलं तरी खाणार आहे. मग आपण फाईट केली पाहिजे, फाईट केल्याशिवाय आपल्याला यश हे मिळणार नाही. आपण त्यासाठी यश झगडलं पाहिजे, रात्री दिवस आणि दिवसाची रात्र आपण करायला पाहिजे. या मैदानी चाचणीमध्ये सध्या फक्त पुरुषांसाठी 1600 मीटर धावणे 5 मिनिट 10 सेकंद, 11.5 मिनिटात 11.5 सेकंदात 100 मीटर धावणे आणि 8.5 मिनिटाचा गोळा आहे. मुलींसाठी गोळा फेक, पुन्हा 100 मीटर धावणे आणि 800 मीटर धावणे हे 3 इव्हेंट आहेत. त्यांच्यामध्ये जर 200 मार्काची परीक्षा झाली तर 25 मार्काची लांब उडी वाढेल. 200 मार्काची पुरुषांसाठी जर परीक्षा झाली तर पुलअप्स आणि लांब उडी वाढेल. आपण ह्या दोन्ही याचाही अभ्यास करावा, त्या एकमेकाला सहाय्य करतील आपल्याला आणि त्या पद्धतीने आपली पूर्ण तयारी होईल. लेखी परीक्षा हे मैदान चाचणीमध्ये डाएट हे अत्यंत महत्वाचं आहे आपल्याकडे ताकद येण्यासाठी. कारण आपण आज बघितलं तर आम्ही ग्राउंडवर बघतो तर मुली असतील 800 मीटर पळताना किंवा 1600 मीटर पळताना मुलं असतील त्यांना कधी कधी चक्कर येतो. आपण त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं जर आपलं डाएट ठेवलं, व्यवस्थित त्याला खुराक पुरवला तर आपली इव्हेंट ही 100% वाढणार आहे. बूटसुद्धा आपण चांगल्या दर्जाचा वापरला पाहिजे. कारण जर आपण आदिदास पुमा कंपनीचे बूट वापरले तर आपल्या निश्चित सेकंदामध्ये थोडीशी बचत होऊन आपल्याला त्याचं रूपांतर गुणवत्तेमध्ये येण्यासाठी होतं. आणि लेखी परीक्षा ही 100 मार्काची. लेखी परीक्षेसाठी 4 विषय आहेत. 25 मार्काला साधारणतः धरले जातात. आपण गणित आहे, बुद्धिमापन आहे, सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण. पण ज्या 100 मार्काच्या लेखी परीक्षेमध्ये 100 मार्का प्रत्येकी 25 मार्काचेच हे 4 विषय येतील असे नाही. सामान्य ज्ञान हा विषय 25 मार्काला जरी असला तर त्याच्यामध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यशास्त्र आहे, विज्ञान आहे, चालू घडामोडी आहे, कोणतेही प्रश्न त्याच्यामध्ये विचारू शकतात. आपला सर्व हा अभ्यास करायचा आहे. 2018 कोल्हापूरच्या परीक्षेवर 52 मार्काचं गणित विचारलं होतं. हे अत्यंत महत्त्वाचं तुम्ही लक्षात ठेवा. कारण कसेही प्रश्न येतील, कसेही कोणत्याही अवयकाचे प्रश्न येतील, आपण त्याची उत्तरं तेवढ्या कालावधीत देणं आवश्यक आहे. 90 मिनिटाचा हा कालावधी 5400 सेकंद 90 मिनिटाचे होतात. 5400 सेकंद 100 प्रश्न भागिले जर 5400 ने 100 भागलं तर प्रत्येक प्रश्न हा 54 सेकंद असतो. ह्या 54 सेकंदामध्ये आपल्याला त्याचं उत्तर द्यायचं असतं. ह्या 90 मिनिटामध्ये आपल्याला संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचून काढायची आहे, त्यातलं गणित सोडवायचं आहे, बुद्धिमापन सोडवायचं आहे, इतर प्रश्नांचं आकलन करायचं आहे. आकलन करून त्याच्यामध्ये आपला उत्तर लिहायचं आहे. आपण बाहेरून सांगायचं नाही की मला वेळ पुरला नाही, मला आमंत्र झालं नाही. कारण तुमची कारण याला कोणालाही वेळ नसतो. आज आपल्या आई वडिलांनी फक्त एक छोटंसं स्वप्न बघितलेलं आहे, आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. आज आम्ही राजेकर अकॅडमीच्या माध्यमातून 1000 युवकांचं हे स्वप्न पूर्ण केलं आहे. अजूनही आपल्याला करायचं आहे. आपण हा यूट्यूब चॅनल तेवढ्यासाठीच काढला आहे. या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आज कोरोना महामारीच्या काळामध्ये आपण ऑनलाईन लेक्चर सुरू केले आणि ह्या यूट्यूबच्या माध्यमातून गणित, बुद्धिमापन, मराठी आणि सर्व विषयाचे छोटे छोटे टॉपिक्स हे आपणाला तुमच्या मोबाईलपर्यंत घरपोच पोहोचणार आहे. आपण हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन हिट करायचं आहे आणि इतरही लोकांना शेअर करायचं आहे. कारण आपल्या सगळ्या आपल्या सर्वांच्या बरोबर आपले मित्र असतील, आपल्या मैत्रिणी असतील, हे बढती झालं पाहिजे. आपण पोलीस व्हावं हे फक्त आपलं स्वप्न नाही, हे ध्यानात घ्या. हे फक्त आपलं स्वप्न नाही, आपल्या आईचं स्वप्न आहे, आपल्या बाबांचं स्वप्न आहे, काही मैत्रिणीचं स्वप्न आहे की माझे मिस्टर होणारे भावी मिस्टर भरती झाले तर पुढच्या वर्षी दणका उडून द्यायचा. काही मिस्टरांचं स्वप्न आहे की मी भरती होतो तो टेन्शन घेऊ नको, मी भरती झालो की पुढच्या वर्षी आपण आपला बार होऊन, असे एकमेकाशी रिलेटेड स्वप्न आहे. आणि या स्वप्नांच्या माध्यमातून महत्त्वाचं आहे समाजसेवा होत आहे. आज समाजसेवा होत आहे. सर्वात सोपा लेखी पुढचा अभ्यासक्रम, आपल्याला अभ्यासाविषयी आवड नाही, गणित म्हणलं की आपल्याला तिटकारा वाटतो, बुद्धिमापन म्हणलं की आपल्याला तिटकारा वाटतो, असं करू नका. गणित आणि बुद्धिमापन हे अत्यंत सोपे आणि समजण्यास सोपे आणि अतिशय चांगले विषय आहे. या विषयाचा जर सराव केला तर फक्त 2 विषय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतील, ते म्हणजे बुद्धिमापन आणि गणित. याशिवाय कोणतेही विषय तुम्ही कितीही तयारी करा, एखादा खूप वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारला तर आपली दांडी होते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या जिल्ह्याला भरती व्हायचा प्रयत्न करणार आहोत त्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत निघणार आहेत हा विषय सोडा. आपल्याला फक्त एक जागा लागणार आहे. आपली तयारी अशी पाहिजे की समजा आपण अहमदनगर जिल्ह्यासाठी प्रयत्न करतोय, अहमदनगर जिल्ह्यामध्ये 50 जरी जागा निघाल्या तर पहिली जागा ही माझी असेल. मला माहीत नाही दुसरी जागा तिसरी जागा कोणाची असेल. गेल्या ऑलिम्पिकचा आपण 100 मीटरचा जर विचार केला, फक्त आपण हुसेन बोल्टचं नाव आपला सुवर्ण पदकाचा मानकरी म्हणून माहिती आहे. 2 नंबरचं नाव
कोणालाही लक्षात राहत नाही. आपल्या सुद्धा भरतीमध्ये प्रथम क्रमांक येईल असे आपले प्रयत्न पाहिजे. आपण सकाळी 5:30 ते रात्री 10:30 पर्यंत सातत्याने आपण हा अभ्यास करा पाहिजे. हा 2-3-4 महिने मोबाईल हा थोडासा आपला अवॉइड करा पाहिजे. तो खूप मोठा शत्रू आहे. एक आळस आणि दुसरा मोबाईल हा खूप मोठे शत्रू आहेत आपले. हे जरा झटकून टाकायची. पुन्हा मग निवांत आहे. एकदा नोकरी मग बेस्ट. पुन्हा आयुष्यभर फक्त शासनाची गाडी आहे आपल्याला. शासनाचा गणवेश आहे, शासनाचा पगार आहे, शासनाचा भविष्य निर्वाह निधी आहे, इतर सवलती आपल्याकडे आहेत, वैद्यकीय सुविधा आपल्याला आहे, समाजामध्ये महत्त्वाचं प्रेस्टीज आहे, समाजामध्ये आपल्याला मान आहे. हे सगळं मिळणार आहे फक्त आणि फक्त पोलिसांच्या वर्दीमुळे. आणि आपला आयुष्यभर एकच काम करायचं आहे, सदरक्षण आहे, फलनीकरण आहे. हे लक्षात घ्या. या पद्धतीने आपल्याला कामकाज करायचं आहे. आणि आपण चांगल्या पद्धतीने कामकाज करत असलो की आपलं आयुष्य होईल. करिअर आपलं करिअरला बरोबर आज हजारो आपल्याकडं वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत. पण आज सगळ्यात सर्वात चांगला थोडेसे कष्ट केले तर मिळणारा पोलीस भरती हा अत्यंत महत्त्वाचा एक करिअरचा मार्ग आहे. ज्याच्यामुळे आपला अधिकार आणि समाजसेवा करता येऊ शकते. त्यासाठी आपण सर्वांनी जोमाने कामाला लागायचं. मार्केटमध्ये खूप पुस्तकं उपलब्ध आहेत. मी पुस्तकांची सध्या काही तुम्हाला यादी देणार नाही. परंतु आपण जर झाल्या प्रश्नपत्रिका सोडवल्या तर तुमच्या लक्षात येईल की कसे फसवे प्रश्न, कसे चकवा देणारे प्रश्न विचारले जातात, जिल्ह्यावर कसे प्रश्न विचारले जातात, गणिताची पातळी कुठली असते, बुद्धिमापनाची काठिण्य पातळी कुठली असते, हे सगळं तुम्हाला त्यातून समजेल. दररोज किमान 2-3 प्रश्नपत्रिका म्हणजे दिवसाचे 4.5-5 तास हे प्रश्नपत्रिकाच तुम्ही सोडवा. म्हणजे 300 प्रश्न हे तुमचे परफेक्ट होतील. आणि बऱ्याच वेळा तेच प्रश्न रिपीट होत असतात. चालू घडामध्ये कसे प्रश्न हे तुम्हाला माहिती होईल. आणि रोज मला वाटतं की आपण एखादं दैनिक वर्तमानपत्र आपल्या घरी निश्चित घ्यावं, विकत घ्यावं, की ज्याच्यामुळं आपणाला चालू घडामोडी ह्या निश्चित काढता येतील. आणि चालू घडामोडी त्या आपण पहिल्यांदा आपण पेपरमध्ये वाचणार आणि दुसऱ्यांदा आपण त्या आपल्या नोटबुकमध्ये लिहिणार. त्याच्यामुळं आपल्या चालू घडामोडी ह्या परफेक्ट होणार. अशा पद्धतीनं आपल्याला त्या यशाला गवस निघालता येईल. येणाऱ्या भरतीसाठी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देते. मी म्हणले 2021 पोलीस भरती, कारण आता फक्त 4 महिने झाले. या 4 महिन्यामध्ये ही भरती प्रक्रिया शासनाला पूर्णपणे राबवता येणं मला थोडंसं अशक्य वाटते. ही भरती प्रक्रिया निश्चितच ह्या महामारीमुळे सुद्धा थोडीशी पुढे जाण्याची, म्हणजे 2021 झाली तर ही मिळणारी संधी आपण सुवर्ण संधी तिचं रूपांतर कराल आणि आपले करिअर घडवाल असे मला वाटते. त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपण हा आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर करा आणि शेजार दिसणारं बेल आयकॉन हिट करा आणि विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी हे पुढे पाठवा. या चॅनलवर आपण पोलीस भरतीच्या अभ्यासक्रमाविषयी खूप 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 घेऊन येणार आहोत. आपण प्लीज हे मिस करू नका. थँक्यू. धन्यवाद.